नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी, ओके, एमपीएससीची महत्वपूर्ण एक ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे फार्मसिस्टसाठी. बघा ती काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे, किती जागा आहेत याबद्दल आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील. अन्न व औषध प्रशासन गट ब मध्ये औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टरसाठी जागा आलेल्या आहेत एमपीएससी थ्रू. खूप मोठी ऍड आहे, ठीक आहे. तर याचं आपण डिटेल क्वालिफिकेशन काय आहे ते पण पाहणार आहोत, कोण फॉर्म भरू शकतो ते पण पाहणार आहोत, ठीक आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा टोटल 87 पदसंख्या आहे, 87 पदसंख्या. तुम्ही पाहिलं असेल की 2-2, 3-3 जिल्ह्याला एकच ड्रग इन्स्पेक्टर काम करतायत. खूप मोठी व्हॅकन्सी त्या ठिकाणी होती, तर मोठी व्हॅकन्सी निघाली आहे 87. एवढी मोठी व्हॅकन्सी याआधी निघालेली नव्हती. तर बघा हे कास्टनुसार वेगवेगळं काय केलेलं आहे, तर तुम्हाला मी डायरेक्टली जागा सांगतो. खुल्याला जे आहेत 33 जागा आहेत आणि आरक्षित जे आहेत त्या 54 जागा आहेत. अशा टोटल किती आहे 87 जागा. टोटल अशा 87 जागा या ठिकाणी आहेत, ठीक आहे. मग बाकी मग डिव्हिजन जे आहे ते तुम्ही डिटेल हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती त्याच्या ठिकाणी तुम्हाला हे अवेलेबल आहे, हे डिटेल तुम्ही बघू शकता. तर यामध्ये महत्वाची बाब आपल्याला जी समजून घ्यायची ती या पद्धतीने आहे की वयोमर्यादा कशा पद्धतीने आहे. बघा ह्याचे जे ग्रेड पे असणार आहे पेमेंट स्तर 15वा स्तर असणार आहे, ओके, 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये आणि भत्ते वगैरे काय असतील ते असेल. वयोमर्यादा मिनिमम 18 वर्ष, ओके, 18 वर्षाच्या पुढचं कॅन्डिडेट आणि मॅक्झिमम 35. कशासाठी? ओपनसाठी. ओबीसी अनाथ वगैरे असेल तर 40, ओके, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर खुल्यातला 40, मागासवर्गीयातला प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर 43, माजी सैनिक, ओके, खुल्यातला माजी सैनिक असेल तर 3 वर्ष अधिक म्हणजे 35 आणि 3 वर्ष आणि दिव्यांग असेल तर 45 वर्ष, ठीक आहे. तर ही वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे ओपन जर कॅन्डिडेट असेल तर त्याला या ठिकाणी 35 वर्ष ही काय या ठिकाणी काय वयोमर्यादा आहे, ओके. त्याच्यानंतर महत्वाचं आपल्याला बघायचं शैक्षणिक अर्हता, कोण फॉर्म भरू शकतो, ठीक आहे. बघा पजेसेस अ डिग्री, ओके, डिग्री पाहिजे मिनिमम और कशातली डिग्री फार्मसी मधली, ठीक आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधली किंवा डिग्री इन फार्मॅकोलॉजी मधली विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी फ्रॉम रेकॉग्नायझ्ड युनिव्हर्सिटी, ओके, यातली डिग्री पाहिजे. आणि डिग्री प्लस काय पाहिजे बघा, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स गेन्ड आफ्टर अक्वायरिंग, डिग्रीच्या नंतर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे. तुमचं क्वालिफिकेशनच्या नंतर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे कशातला बघा, मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग ऑफ ड्रग, एन्फोर्समेंट ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 3 इयर, 3 वर्षापेक्षा जास्त पाहिजे, ठीक आहे. आणि इथं दिले प्रेफरन्स मे बी गिव्हन टू द कॅन्डिडेट हू हॅव पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन द सब्जेक्ट मेन्शन इन सब क्लॉजेस 7.1, ओके. म्हणजे जर पोस्ट ग्रॅज्युएट झाले असेल एखाद्या कॅन्डिडेटचं तर त्याला प्रेफरन्स दिला जाईल. पण कधी दिला जाईल, दोघांना सारखे मार्क जर पडले, लक्षात घ्या, समजा 2 डिग्रीवाले आहेत त्यांना सारखे मार्क पडले तर त्याच्यात ज्याची पीजी झालेली आहे त्याला तिथं प्रेफरन्स काय केलं जाईल, दिल्या जाईल, असा काय त्याचा अर्थ होतो, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. दुसरी एक या ठिकाणी महत्वाची बाब तुम्हाला आपल्याला समजून अशी घ्यायची आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, लक्षात घ्या. निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की मुलाखतीला घेण्यात येईल ज्यांची ही अर्हता असेल, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल आणि डिग्री असेल त्यांची मुलाखत घेण्यात येईल. पण जर जास्त फॉर्म आले, म्हणजे ह्या सगळ्यांचा सार सांगतोय तुम्हाला मी, जास्त फॉर्म आले तर एक्झाम होऊन, ओके, एक्झाम होईल आणि नंतर इंटरव्ह्यू होतील. पण एक लक्षात घ्या, आतापर्यंत तरी ड्रग इन्स्पेक्टरसाठी फॉर्म हे मॅक्झिममच येतात, त्यामुळे त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. ऑन अन ऍव्हरेज 100% एक्झाम होतेच, ठीक आहे. एक्झाम मध्ये जे क्वालिफाय होतील नंतर काय होईल, त्यांचा इंटरव्ह्यू होईल.
जुन्या ह्याच्यानुसार 200 मार्काची एक्झाम असते, लक्षात घ्या, आणि 50 मार्काचा काय असतो, इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे, 200 मार्काची एक्झाम असते, 50 मार्काचा इंटरव्ह्यू असतो, 1/4 हे निगेटिव्ह मार्किंग, हे जुन्या ह्याच्यानुसार आहे. नवीन काय बदल आले तर ते येथील पुढे ते तुम्हाला मी अपडेट कळवतो. मुलाखतीस किमान 41% गुण असले पाहिजेत, मिनिमम 41% गुण मुलाखतीमध्ये या ठिकाणी असले पाहिजेत. तर ह्या अशा पद्धतीने काय ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, हिची लास्ट डेट तुम्हाला मी सांगतोय. बाकी मग किती साईज वगैरे कशी भरायची, काय एमपीएससीची साईट होती, हे सगळं काय अवेलेबल असेल. अर्ज सादर करण्यासाठी mpscionline.government.in या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्यावा. सूचना वगैरे जर बघायची असतील एमपीएससी त्याच साईटवरती ओके तुम्हाला सर्व सूचना भेटतील. तारीख बघा, 18 नोव्हेंबर पासून ते 8 डिसेंबर. ठीक आहे, 8 डिसेंबर जी आहे ती या ठिकाणी लास्ट फॉर्म भरण्याची तारीख आहे. ठीक आहे, तर बघा फीस 719 रुपये ही खुल्या गटासाठी आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल आणत असेल तर 449 रुपये आहे. ओके, तर बघा तुम्ही या पद्धतीनं पूर्ण फॉर्म फिलअप करू शकता. ज्यांचा डिग्री झालेला आहे आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे तेच या ठिकाणी इलिजिबल आहेत, ते फॉर्म भरू शकतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो, याची बॅच आपण ड्रग इन्स्पेक्टरची पण चालू करणार आहोत. ठीक आहे, ड्रग इन्स्पेक्टरचं फुल लाईव्ह प्रिपरेशन बॅच असणार आहे ही. ठीक आहे, इन्क्वायरी तुम्ही करू शकता, पूर्ण लाईव्ह बॅच होणार आहे ही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळे विषय जे आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी त्याचं पूर्ण प्रिपरेशन असणार आहे. ओके, ऑनलाईन असणारे शंकेचं निरसन होईल, पर्सनल गायडन्स असेल तुम्हाला, नोट्स ज्या असणार आहेत ड्रग इन्स्पेक्टरसाठी त्या हार्ड कॉपी तुम्हाला कुरिअरने किंवा पोस्टनी नोट्स तुम्हाला घरी सेंड करण्यात येतील. बुक्स त्याच्यासाठी जे काही मटेरियल असेल ते हार्ड कॉपी मटेरियल तुम्हाला पाठवण्यात येईल, आणि ऑनलाईन पण तुम्हाला लाईव्ह पण ते मटेरियल भेटेल आणि हार्ड कॉपी तुम्हाला त्या काय करण्यात येईल, पाठवण्यात येतील. डिटेल माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ह्या दिलेल्या नंबरवरती. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस, थँक्स वन्स अगेन.